पुण्यातील महिलेवर मिरजेत बलात्कार झाल्याच्या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा लतिका शेंगणे यांनी केली आरोपींना फाशीची मागणी. पुण्यातील एका 23 वर्ष विवाहित महिला मिरजेत रेल्वेने आली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या पीडित विवाहितेला कर्नाटकात 4 लाख रुपयाला विकले गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक जरी केली असली तरी पण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्याकडून करण्यात आली आहे. आज या समितीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा लतिका शेंगणे यांच्या नेतृत्वाखाली मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे. मिरज खाजा वस्ती या ठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा मांडला असून या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी सतीश नाईक, गंगुताई नाईक, माणिकताई माळी, सूर्यकांत शेंगणे, अतुल बांगर, रेखा शेजवळ, छाया नाईक, शोभा नाईक, कीर्ती कबाडे, स्वाती जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही इथे प्रनिल गिल्डा साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. निवेदनाचा विषय असा आहे की पुण्यावरून कराडला जाणारी एक महिला आली, ती म्हणजे झोप लागल्यामुळे ती मिरजेत उतरली. ती खाजा बस्तीमध्ये गेली असता तिच्यावर तिथे 7-8 जणांनी तिला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला किडनॅप करून 15 दिवस कोठडीत ठेवली. नंतर तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी कर्नाटकात जमखंडी या गावी नेऊन तिच्यावर बलात्कार करून एका इसमाला विकून त्यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले आणि ते इकडे मिरजेला आले. त्या माणसाला त्या महिलेने सर्व खरी परिस्थिती सांगितली आणि त्याने आणून त्या ज्यांनी तिला विकली होती त्यांच्याकडे आणून त्याने तिला सोडली. त्यानंतर त्या महिला पुण्याला गेली आणि तिने पुण्यात केस दाखल केली. आता इथे सर्व आरोपी सापडलेले आहेत. पण आमच्या संघटनेच्या वतीने आमची अशी मागणी आहे की त्या आरोपींना म्हणजे जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. अशी घटना मिरजेत प्रथमच घडलेली आहे आणि ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि अशी घटना जर एवढ्या मोठ्या शहरात घडत असेल तर महिला सुरक्षित तर कुठंच नाही आहेत. याबद्दल पोलीस प्रशासनाने चांगली कारवाई करणे गरजेचं आहे. आरोपीवर चांगली केस म्हणजे चांगले गुन्हे दाखल करायला पाहिजेत जेणेकरून त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मिरज रेल्वे पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जी खाजा बस्ती आहे तिथं ती बस्ती एक गुन्हेगाराचा अड्डा बनले. तिथं गंजडे, नशेडे सगळ्या प्रकारचे लोक असतात. तिथला क्राईम इतका वाढायला लागलाय की त्यापासून शहराला खूप मोठा धोका निर्माण झालाय. तर पोलीस स्टेशनला आमची अशी मागणी आहे पोलिसांना की त्यांनी तिथं एक पोलीस चौकी उभा राहावी खाजा बस्तीमध्ये करावी तिथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हे जे निवेदन इथं पोलीस स्टेशनला दिलंय ते आम्ही हे निवेदन आम्ही ह्यांनी पण देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत.